डुक्कर माराची परवानगी आहे पण ऐका ऐकणार आहे बाबा मी त्याच्या मला मला ऐकून माझं ऐकून तर घे थांबा ना पण ते काय म्हणतात डुक्कर तुमच्या शेतात आलं का यायच्या ऑफिसमध्ये जा त्याला सांगा का डुक्कर आमच्या शेतात आलं डुक्कर राहीन का तेपर्यंत शेतात पण हा आपल्याला बदल करावा लागेल जर त्याच्या शेतात डुक्कर असन तर तिथंच त्याला फुकण्याची व्यवस्था झाली पाहिजे कारण तसा बदल करणं म्हणून हे काही बदल आहे मला असं वाटतं का मी निर्णय घ्यावा एवढा काही मोठा नाही आहे मला असं वाटतं का अर्धा एक तास या अधिकाऱ्यासोबत चर्चा करणं गरजेचं आहे काही गोष्टी धोरणात्मक आहे काही गोष्टी यांच्या स्तरावर पेंडिंग आहे आता कुंपण लावण्याचा विषय जो आहे तर नियम आहे का जो जंगलाच्या शेजारी असणारे शेतं जे असन त्याला 75% सबसिडीसह 15,000 देतो आपण आणि जास्तीत जास्त एका एकराला ना एका एकराला 15,000 आता यांनी प्रस्ताव पाठवले पण निधी काही आला नाही आणि प्रस्ताव यांनी मंजूर केलेला आहे फक्त निधी उपलब्ध नाही ऐसा उभा आहे आणि पण टेंडर काय को करणार किसानी लगा देंगे टेंडर आला तर आधी खाईन साले पैसे नाही आम्ही आमचं लावू ना जर आम्ही पैसे लावतो तर टेंडर मंत्रालयाहून होईल तर मंत्रालयवालेच तिकडे अर्धे पैसे खाऊन टाकन 15,000 इस्टिमेट 10,000 लावून टाकन आणि आमचा बोजा वाजून टाकन तुम्ही आम्ही मला वाटतं या बाबतीत जर शेतकरी स्वतः जर कंपाऊंड लावायला तयार असन तर टेंडर करायची गरज नाही त्याला शेती उभारता येतं एका दाण्याचे 100 दाणे करता येते तर काही कंपाऊंड लावणं काही फार मोठी गोष्ट थोडी आहे तो उभारन तिथं त्यानं त्याचं काम तो करू शकतं मला वाटतं त्याच्यासाठी टेंडर गेंडर काढायची गरज नाही तुम्ही मंजुरात द्या आणि ते जर स्वतः शेती शेतकरी जर तुम्ही करू शकता ना कंपाऊंड आणि कंपाऊंड जर ते करायला तयार असेल तर मला वाटतं टेंडर म्हणजे वांदा कसा आहे पुऱ्या राज्यातलं एकत्र टेंडर येईल आणि तो मुंबईतला ठेकेदार इथं येऊन बसन आणि मग हे जे पैसे देऊ दे त्याला पैसे देऊ दे त्याच्यातून किती शेतकऱ्याला लावन किती आपल्याला लावन आपण 15,000 पुऱ्या एकराला लावन हे अर्धच लावून चाललं जाईल अधिक बोंबला का अर्ध लावला पयाला तर असं होता कामा नाही त्यासाठी हाही निर्णय काही यांच्या हाती नाही आहे मंत्र्याच्याच हाती आहे दुसरं जे गावा माझं तर असं म्हणणं आहे का ज्याच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ज्यानं अर्ज नुकसानीचा केला आणि ज्याला मदत भेटली त्याच्या सगळ्या शेताला मला वाटते कंपाऊंड भेटलं पाहिजे तो शेताच्या जवळ असो जंगलाच्या का दूर असो त्याला कंपाऊंड देण्याचं काम केलं पाहिजे कारण हे महत्त्वाचं आहे नुकसान झालं म्हणजे तुमचे जनावरं तिथपर्यंत जाते हे सत्य आहे आणि हे जे निर्णय आहे हे मला वाटते हे अधिकारी घेऊ शकत नाही यांच्या स्तरावरची कारवाई कोणती आहे सांगतो यांच्या स्तरावरची कारवाई आहे तर त्यांनी सांगितलं का आम्ही पुरा कॅम्प इथं लावून टाकतो पवनीला आणि 8 दिवसात सगळ्याचे पंचनामे करतो आणि 30 दिवसाच्या आज ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही पैसे देतो 3 महिने नाही 30 दिवसात अरे लेखी का तू आपलंच नको लावून मी काजूसाठी उभा आहे इथं लेखी पाहिजे तर थांब रे आता कसं आहे लेखी देऊ नये त्यांनी जर नाही केलं तर मग काय करशील तू असं थोडं आहे काय विश्वास ठेवला पाहिजे आता आम्ही जेव्हा दुसरं असं आहे का DPDCतून काही योजना आपल्याला करता येईल जे 25,000 रुपये भेटतं मी तुम्हाला फक्त सांगतोय 25,000 ते 50,000 मागणी आहे ना आपली बरोबर आहे आता काय होतंय 5 एकराचं नुकसान झालं तरी 25,000 आणि एकरी 20 पाहिजे एका एकराचं नुकसान झालं तर 20,000 दिले पाहिजे मग 8 एकराचं झालं तर 8×2=16 1,60,000 भेटले पाहिजे आता यासाठी आपल्याला मंत्र्याकडे बैठक घेतल्याशिवाय पर्याय आहे का हे करू शकते का तुम्ही काय म्हणा आम्हाला काय बोलावलं इथं जर निर्णय होत नव्हता तर बोलावलं कायले कशाले बोलावलं कामना धाम आम्ही तांदूळ द्यावं आणि आमच्याच पायानं यावं तुम्ही म्हणा आता मंत्र्याकडे बघू तर मग आले कायले तोंड दाखवायला इथं वांदा असा आहे का आपण आज सुरुवात केली आहे लक्षात घ्या
कुठल्याही आंदोलनाची त्यांना एक वर्ष वाट पाहा लागली आणि ते एवढे सीख जबरदस्त होते. मी सांगतोय आपण बसता बसता अर्धे गायब होते याच्यातले. मी 350-400 मोर्चे केले. अर्धी रात्र गेली का तो काय म्हणते गाय धुवायची आहे उद्या मला मावस भुयून राहिला. मला लई अनुभव आहे. आम्ही गोसीखुर्दचं आंदोलन केलं होतं आणि त्या आमदार निवासले बसलो. पहिले 5,000 होते, 12 वाजता 2,000 राहिले आणि सकाळी पाहिले तर फक्त 500 होते. झोडपे खाचा धंदा सुरू झाला होता. लोक थांबत नाही. थांबलं तर हे एका महिन्यातला विषय आहे, हा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण पहिलाच मोर्चा आहे, काही वेळ सरकारला दिला पाहिजे. नाही दिला तर आपल्या डबल यायला काही अडचण आहे का? कुणाला अडचण आहे का डबल यायले? नाही नाही दिलं तर आम्ही आहे ना, मी सुद्धा 2 दिवस काय 4 दिवस तुमच्यासोबत बसू. आम्ही हटणार नाही. पण पहिल्या ह्याच्यात आपण काही वेळ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही म्हणाल वेळ द्यायची गरज नाही आहे, आम्ही बसा तुम्ही बसा तर मी तयार आहे, काही विषय नाही. पण काही स्टेप आपण पाहतोय. कारण आज जरी तो कोणता जंगले पाटील बसला, जरांगे पाटील बसला असेल, पण त्याची पार्श्वभूमी एक वर्ष मराठ्यांचे मोर्चे चालले, एक वर्ष तरी आरक्षण भेटलं काय? भेटलं नाही भेटलं. आताही काय म्हटलं सरकारनं? पण आपल्या मागण्या काही वेगळ्या आहेत. आपल्या मागण्याला जास्त बजेट सरकारला खर्च करावं लागत नाही. एकतर एकराप्रमाणे नुकसान, दुसरं चेनलिंग फिन्सिंग आमची कायमची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे आम्हाला शेतात झालेसुद्धा अडचण येता कामा नाही. आणि दुसरं आपलं होतं पुनर्वसनचं, भूसंपादन करून जे काही शेतकऱ्याचं आहे ते. मला वाटतं आम्ही थोडं इथं यांच्यासोबत बसलो तर अर्ध्या घंट्याची वेळ तुम्ही द्यायला तयार आहे ना? तिकडे ऑफिसमध्ये गेल्यापेक्षा इथंच बसू ना, काय हरकत आहे? ह्याही बैठ सकते. म्हणजे तुम्ही सगळे नका येऊ वरते काय बसून आले तर. आणि चर्चा व्यवस्थित होईल इथंच आम्ही खाली बसतो या स्टेजवर. त्याच्यातून काय काय करता येते तसा निर्णय घेऊन मग आपण ठरवू. तुम्ही ठरवान ते आपण करू, आम्ही ठरवान ते करायचं नाही आहे. कारण हा अधिकार तुमचा आहे. स्टेजवर किती लोक आहे? 10-15. आणि इकडे तुम्ही नसते ना, आम्ही 10 असतो तर हे तरी आले असते काय? नाही आले असते. म्हणून हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला अर्धा तास द्यायची तयारी आहे का? ठीक आहे, आम्ही चर्चा करतो इथंच. ऑफिसमध्ये गेल्यापेक्षा इथंच बसू. ओके, धन्यवाद. पंचनामे आपण किती पंचनामे केले आतापर्यंत? 150 पंचनामे झालेले. ऐका ऐका ही, अरे ऐका ना, आता 150 लोक ते इथं नसूही शकते. 150 लोकांचे पंचनामे झालेले आहे आणि सगळ्या लोकांचे पंचनामे करायला किती वेळ लागेल? 4 ते 8 दिवसात सगळ्यांचे पंचनामे ते करणार. अरे ऐक रे राजा, आता तुम्ही तुमच्या गावात तलाठी उद्यापासून पंचनामे मला वाटतं सगळ्या तलाठ्याकडे तुम्ही पाठवा. कोणाचंही शेत सुटणार नाही याची काळजी तहसीलदार घेईल. जर 8 दिवसात तुमचे पंचनामे नाही झाले तर इकडे सांगा ना, पंचबाईला सांगा, अक्षयला सांगा, म्हणजे तिथं आपल्याला लगेच पंचनामे करून घेता येईल. आता 150 किती हेक्टर जमीन गेलेली आहे? किती हेक्टर प्रभावित आहे? 1100 हेक्टर आहे. 1100 हेक्टरला 1-2 दिवसात होईल का? आणि पंचनाम्याचे आदेश आहे ना, त्यांनी काय केलं का? एवढं नुकसान झालं शासनाला पाठवलं आहे. हा, त्यांनी प्रस्ताव शासनाला पाठवला नसता तर मग ते दोषी राहिले असते. त्यांनी कलेक्टर मार्फत शासनाला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला. आता त्याचे पंचनामे करून एकत्रित निधी मागणी होईल तर ते 4-5 दिवस तर थांबू शकता ना तुम्ही. हा, 4-5 दिवसात जर तुमचे पंचनामे नाही झाले तर आहे पंचबाई आहे, अक्षय आहे, अंकुश आहे, सगळे ते करेल. बरोबर आहे, स्वतः तहसीलदार आहे, SDO आहे इथे, तर थोडा विश्वास ठेवा लागेल ना. आणि जे यादी पंचनामे करण ना ते ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्धी केल्या जाईल. त्याच्यात तुमचं नाव नसलं तर एक अर्ज तलाठ्याला देऊन द्या, एक तहसीलदाराला द्या. बरोबर आहे ना? ठीक आहे. आता एक दवाखान्यासाठी पण एक बैठक तुम्हाला तहसीलदार आरोग्य अधिकारी आणि हे घेऊन लावा. कारण ते दवाखान्यातले दिसायला चांगलं आहे पण अंदर लई प्रॉब्लेम आहे, तर ते होऊ नये त्याचा प्रयत्न करा. आणि आता आम्ही जेव्हा बसलो, जय भीम काका थोड्या वेळ थांबा 5 मिनिट. आता जेव्हा बसलो तर सर्व अधिकारी, जे 2 अधिकारी बदमाश होते ते तातडीनं इथून बदली होईल आणि 10 ते 15 दिवसात त्यांना निलंबित पण केलं जाईल. दुसरं असं का,
जे लोकांनी अर्ज दिला आहे तुम्ही ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर ते कोण अधिकारी आहे तुमचे तुम्ही तू काय नाम आहे आपलं सचिन एसीएफ आहे ते सचिन म्हणून आहे तुम्ही इथंच येऊन कॅम्प करणार ना हे तुमचंच ऑफिस आहे भंडाऱ्याला आहे पण तुम्ही 8 दिवस इथं थांबणार हे 8 दिवस स्वतः एसीएफ जे आहे सचिन ते इथेच थांबणार आहे 8 दिवस इथे तुमचे कोणाचं सुटलं असेल अर्ज द्यायचं असेल तर 8 दिवसात सगळे पंचनामे करून 30 दिवसाच्या आत पैसे आपण देऊ आता हे यांच्या स्तरावरच्या कारवाई आहे मी सीसीएफ सोबत पण बोललो आहे दुसरं जे मागणी होती का आता आपण काही बदल करतो आहे का ज्याचं नुकसान झालं त्याला कंपाऊंड भेटलं पाहिजे आणि ज्याचं नुकसान झालं त्याच्यासाठी ते प्रस्ताव पाठवेल आणि 15,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होईल ठेकेदाराच्या खात्यात जाणार नाही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले 15,000 तर तुम्हाला ते कंपाऊंड करायचं आहे 20 लोक 25 लोक गट बना के एकत्रित बनवा लागेल ना आता तुम्ही एखाद्यानं कंपाऊंड केलं बाकीच्यानं केलं नाही तर प्रॉब्लेम ते तुम्हाला नियोजन करा त्या त्या भागातल्या लोकांना एकत्र यायचं शेतकऱ्यांना आणि त्याचं कंपाऊंडचं तुम्ही जर व्यवस्थित केलं बांधणी तर मला वाटतं त्याचा एक फायदा होऊ शकतं आणि मग तुमचं आहे पुनर्वसनचं उमरी कोणतं गाव आहे ते खापरी उर्मी उमरी आणि अधिक काहीतरी 2-3 गावं आहे त्याचा जाहीरनामा एचडीओनं सांगितला सप्टेंबरमध्येच हा तो अलग आहे का आता आपण बसलो होतो त्याच्या तो ते जाहीरनामा काढला त्याच्याला उमरेड अभयारण्यामध्ये जे काही गावं गेलेले आहे तर त्याचा एचडीओनं जाहीरनामा काढलेला आहे भूसंपादनाला किमान 1-1.5 वर्ष लागतं पण प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजे तुमचं भूसंपादन होईल तुम्हाला त्याचे पैसे भेटन त्याचं पुनर्वसन पण होईल त्याचे जाहीरनामा काढलं त्याची नोटीस आम्हाला देऊन द्या जाहीरनामा काढली म्हणजे प्रोसेसचा 25-30% भाग आपण पूर्ण करतो आहे त्याच्यानं त्याला तेवढं वेळ द्यावंच लागतं कारण ते कलम चार आहे का अजूनही कलम 4 आहे नंतर कलम 9 येतं वाटतं तुमच्या तक्रारी घेतल्या जातं का तुम्हाला जे पैसे देतं ते 2 एकराचे असं तो 2.5 एकर देत असन किंवा 3 एकर असन तर 2.5 एकर त्याला तुम्हाला पण नोटीस आहे ना नोटीस कधी जाईल आता कधी दिवसात तर ना नोटीस प्रत्येक गावात हेरिंगसाठी कधी देणार तुम्ही हेरिंग आता या 10-15 दिवसात प्रत्येक गावात तुमचं हेरिंग घेतलं जाईल म्हणजे पुनर्वसनचं पूर्ण प्रोसेस सुरू झालेला आहे म्हणजे 2-3 गोष्टीवर तर आपण मागण्या इथं मंजूर करून घेतलेले आहे मग राहिलं 50,000 मदत म्हणजे हेक्टरी 20,000 ते काय आहे ज्यांचं सामूहिक शेत असतं का नाही आता काय होतंय का ज्यांचं सिंगल सातबाऱ्यावर एकच नाव आहे त्यांना स्टॅम्प पेपर द्यायची गरज नाही पण एका सातबाऱ्यावर 4-4 नावं असते आणि मग काय प्रॉब्लेम होतं एखाद्याच्या खात्यात टाकलं तर दुसरा बोंबलते तो जाते कोर्टात त्याच्यात होते अधिकारी निलंबित म्हणून ते त्याचं संमतीपत्र 200 किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर द्यावं लागतं ते तुमच्या सोयीसाठी आहे कारण तुमच्या मागं तुमच्या भावानं पैसे काढले तर मग काय करा संमती लागत नाही का 4 नावं सातबाऱ्यावर आहे आणि तसेच टाकून दिले एकाच्या नावानं तर आफत मारखाचा धंदा आहे ना हा नाही तर तुमचा भाऊ देत नाही त्याला आम्हाला तिथे येऊन चहा पाणी देऊ द्यावं लागल तो तिकडला प्रश्न आहे तो याचा प्रश्न नाही आहे पण स्टॅम्प पेपर घेतला पाहिजे मी त्या मताचा आहे कारण काय होतंय बरेचदा काय होतंय काय जो त्याचं ओळखी असतं तिकडे अधिकाऱ्यासोबत तो त्याच्या नावानं पैसे काढून घेतात पण स्टॅम्प असलं ना तर गरीब एखादी मावली असली एखाद्या बहिणीच्या नावानं सातबारा असला तर त्याचं स्टॅम्प घेतल्याशिवाय मग पैसे भेटले नाही पाहिजे आणि एका सातबाऱ्यावर 4-4 नाव आहे कोणाला पैसे द्याव ज्याचं नुकसान झालं आहे तिथे द्याव का नाही पण ते संमतीपत्र तुम्ही पोट हिशे करून ठेवले नाही पोट हिशे जर असले तुमच्या 4 एकर वावर आहे 4 भाऊ आहे तर सकाराम तुकाराम डोई फोडे तर त्याच्या नावानं 1 एकरभर सातबाऱ्यात जर असन तसं पोट हिशे पडलेले तर मग स्टॅम्प पेपर द्यायची गरज नाही आहे पण सामूहिक क्षेत्र आहे
आणि चार जणांचं नाव आहे आणि एकत्रित जर शेती असेल तर मग स्टॅम्प पेपर द्यावं लागेल. आणि मग दुसरं असं आहे का, 50,000 आहे ते सुधीर भाऊ वनमंत्र्याशी बोलावं लागेल. आणि दुसरं तुमचं अधिक काय होतं भाऊ, ते 3 महिन्याच्या आत पैसे भेटले पाहिजे. मला वाटतं 3 महिन्याची वाट पाहू नका, शासन निर्णय 30 दिवसाचाच आहे, शासन निर्णय 30 दिवसाचाच आहे. आणि 30 दिवसाच्या आत पैसे भेटले नाही तर पहिल्या 1 महिन्यात व्याज आणि दुसऱ्या महिन्यात त्या अधिकाऱ्याचं निलंबन. म्हणजे 3 महिने 3 महिने लागायची काही गरज नाही, 30 दिवसातच पैसे द्या आम्हाला, नाहीतर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. जर पैसे असून पैसे देत नसन तर हे काही चांगलं नाही आहे. आता यांना तुम्हाला किती वर्ष झाले नुकसान होऊन? हा किती? 1.5 वर्षापासून यांचं नुकसान होते, दरवर्षी नुकसान होते. आता दरवर्षाचं नुकसान एकत्रित द्या लागन त्यांना. हर साल नुकसान व्हा, लेकिन भार साकडे इधर आया नाही, भार साकडे तिथंच बसला राहिला दारू पेत. आणि म्हणून त्याला त्याच्यामुळं तुम्हाला तुमचे राजपूत राजस्थानचे आयोग तुम्ही इथं कॅम्प लावा आणि याच्यानंतर कुठली तक्रार येऊ नका. आम्ही आता शांततेनं घरी जाऊ, जायचं ना घरी, तुमची तयारी आहे ना का? बसता अर्धे तर गायब झाले, मी म्हटलं होतं अर्धे गायब होते, अधिक एक तास थांबले का अधिक याच्यातले अर्धे गायब. मला वाटतं थांबा ना काका, तुम्ही मनामनात सगळेचा उपचार एकाच ठिकाणी केला तर वांदा होऊन जाईन ना, बैकून जातं ते शस्त्रक्रिया. मला वाटतं का आपण यांना 1 दिवस अधिक 15-20 दिवस देऊ, आणि 15 दिवसात नाही झालं तर मग आपण इथं मोर्चा निकाळू, डायरेक्ट नागपूरच्या याच्या मोठ्या अधिकारी किंवा मंत्र्याच्या घरीच मोर्चा काढून तिथंच मुक्कामी राहू. ओके ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.